रत्नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. काम देण्याच्या अमिषाने वारंवार अत्याचार, आरोपी नूरजमावर कोतवालीत गुन्हा दाखल. काम देण्याच्या अमिषाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना नगरमध्ये घडली. नूरजमा कदीर खान, वय वर्ष 26, राहणार मुकुंदनगर असे आरोपीचे नाव आहे. 16 जानेवारी रोजी रात्री 7:30 ते 18 जानेवारीला सकाळी 10 वाजता ही घटना घडली. अधिक माहिती अशी की आरोपीने पीडितेस रेणुका मंदिरामागे रेणुका नगर संभाजीनगर रोड अहमदनगर येथे रूममध्ये कामाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा 18 जानेवारीस नूरजमा कदीर खान याने कामाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केला. ही घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने पोलिसात धाव घेत नूरजमा कदीर खान याच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे. फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअप वर 75181185. तुमचा एक मिस कॉल देऊ शकतो तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.